नमस्कार मित्रांनो मिचीनमय आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत की सी इंजिनमध्ये जो किकशाफ्ट गिअर असतो हा इंजिनच्या आतला पार्ट आहे तर त्याला एक स्पेसिफिक एक कप दिलेला आहे की प्लास्टिकचा जो एक कप आहे तो दिलेला आहे तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो ते आपण आज बघणार आहोत तर हे क्रँकेसमधले कपचे फाउंडेशन्स आहे जिथे थ्रेड आहेत हा गिअर आहे किकशाफ्ट गिअर आहे याच्यासाठी लुब्रिकेशन फार इम्पॉर्टंट आहे म्हणूनच तो कप दिलेला आहे हे एस एसचे बोल्ड्स आहेत स्पेशल बोल्ड्स आहेत ॲलन बोल्ट्स दिलेले आहेत किंवा स्क्रूज दिलेले आहेत म्हणू शकता तुम्ही तर हेच तुम्हाला वापरायचे हे नसीब तुटले नाहीत परंतु जर गिअरमध्ये आले असते तर गिअर बॉक्स तुटू शकला असता किंवा क्रँकेसही तुटू शकली असती त्यामुळं फार इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी तुम्हाला चार एम एमची ॲलन की लागणार आहे ॲलन टी वापरायची ॲलन कीच्याऐवजी हो कारण तिथे तुम्हाला ॲक्सेस मिळणार नाही तर हा जुना कप आहे तुम्ही बघू शकता या जुन्या कपमध्ये गिअर जो आहे इथे अडकले गिअरमध्ये हा पार्ट जो आहे पॉईंट जो आहे तो अडकलेला होता ज्याच्यामुळे तिथलं मटेरियल जे तिथे घासलं गेलेलं आहे डॅमेज झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे दोन्ही पॉईंटला डॅमेजेस आलेले आहेत तर तो आपल्याला रिप्लेस करणं जरुरी आहे कारण तिथे ऑइल असणं फार जरुरी आहे त्याच्यासाठीच त्यांनी तो कप जो आहे तो दिलेला आहे याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे नवीन कप फार स्वस्त आहे परंतु फार इम्पॉर्टंट आहे हा कप तुम्हाला फाउंडेशनवरती अशा रीतीने बसवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचे स्क्रूज जे आहेत ते बसवायचे आहेत पण स्क्रूज बसवताना काय खबरदारी घ्यायची हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे कारण तोच इम्पॉर्टंट पॉइंट आहे तर स्क्रूज बसवण्यासाठी तुम्हाला लॉकटाईट लागणार आहे किंवा थ्रेड लॉकर लागणार आहे लक्षात घ्या थ्रेड लॉकर फार इम्पॉर्टंट असतं इथे कंपनीने थ्रेड लॉकर दिलेलं नाही आहे त्याच्यामुळेच हे बोल्ट्स जे आहेत हे व्हायब्रेशनमुळे इंजिनच्या आतमध्ये पडतात तर इथे आपल्याला थ्रेड लॉकर वापरायचं आहे थ्रेड लॉकर जे आहे हे प जे मटेरियलला धरून ठेवतं जोपर्यंत तुम्ही टूलनी कुठल्या टूलनी ओपन करत नाही तोपर्यंत त्याच्यामुळे इथे तुम्हाला थ्रेड लॉकरच वापरायचं आहे हे ला टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली बोल्ट्स निघत नाहीत परंतु जोपर्यंत तुम्ही टूल जसं मी सांगितलं तसं सा, जोपर्यंत टूल्स तुम्ही लावत नाही तोपर्यंत ते ओपन होणार नाहीत अनफॉर्च्युनेटली आज माझ्याकडे ट्रायपोर्ड नसल्यामुळे कॅमेरा स्टेबल मी धरू शकत नाही आहे एका हाताने काम करायला लागतंय तरी मी ट्राय करतोय कारण इंजिन ओपन केलेलं त्याच्यामुळं हा एक वेळ आलेली आहे तुम्हाला दाखवण्याची हे त्याचे बोल्ट्स आहेत तिन्ही बोल्ट्स आहे थ्रेडच्या एकदम इनिशियल पोर्शनमध्ये साधारण पाच एम एमच्या आसपास तुम्हाला थ्रेड लॉकर जे आहे किंवा लिक्विड जे आहे हे ड्रॉप टाकायचं आहे लक्षात घ्या बॉटलला जे नॉझल आहे ते नॉझल बोल्टला चिकवायचं नाही आहे कारण केमिकल असं आहे जर तुम्ही बोल्टला तुमचं ते जे नॉझल आहे बॉटलचं जर चिटकवलं तर तिथे मटेरियल हार्ड होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला ड्रॉप टाकायचा आहे लक्षात घ्या आत्ता मी जे करतो आहे आ, बोल्ट जसा ठेवलेला आहे तसा तुम्ही ठेवू नका माझ्याकडे नेमका ट्रायपॉड नसल्यामुळे तुम्हाला दाखवता येत नाही आहे तर बोल्ट जो आहे हे लिक्विड जे आहे ते आतमध्ये पडलं नाही पाहिजे अदरवाइज दुसरे स्पेअर्स हार्ड होऊ शकतात जास्त पडलेला आहे फार क्वांटिटी फार नॉर्मल घ्यायची आहे फार जास्त घ्यायचं नाही आहे मी केमिकल स्प्लिट करणार आहे दुसऱ्या बोल्टला अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे आज नेमका ट्रायपॉड नसल्यामुळे तुम्हाला नीट दाखवता येत नाही आहे फोकस करता येत नाही आहे तर अशा रीतीने मी स्प्लिट केलेले केमिकलला आणि दोन्ही बोल्ट्स एलन बोल्ट्स जे आहेत ते मी फिट करणार आहे तिन्ही बोल्ट्स तुम्हाला व्यवस्थित फिट करायचे आहेत जेणेकरून कप जो आहे तो ढिल्ला होणार नाही आणि परत डॅमेज होणार नाही इथे तुम्हाला टॉर्क रेंज लावण्याची जरूरत नाही आहे हँड है, टाईट करायचं आहे फार ओव्हर टाईट पण करायचं नाही जेणेकरून प्लास्टिक खराब होईल तिन्ही टाईट करायचे आहेत पण हँड टाईट टाईट करा म्हणजे एवढंच टाईट करा की जे निघणार नाही जास्त टाईट करून फायदा नाही कारण प्लास्टिक तुटण्याचा किंवा स्प्लिट होण्याचा चान्सेस असतो त्याच्यामुळे ओव्हर टाईट करू नका तिसरा बोल्ट पण लावून घ्यायचा आहे लक्षात घ्या मित्रांनो हे काम झाल्यानंतर लगेचच इंजिन असेंब्ली कर केलीच पाहिजे असं नाही आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की याच्यावर ऑइल थोडे वेळ पडून देऊ नका जेणेकरून लिक्विड जे आहे ते पावडर फॉर्मेशन किंवा हार्ड फॉर्मेशनमध्ये येत नाही तोपर्यंत इनफॅक्ट इंजिन असेंब्ली करायला वेळ लागतो त्याच्यामुळे तुमच्याकडे तसा म्हटला तर ता, टाईम असतो सेकंड थर्ड बोल्ट आहे तो लावून घ्यायचा आहे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे कारण जर बोल्ट आ, पडले तर गिअरबॉक्स किंवा क्रँकेस तुटण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि इथे कप असणं पण जरुरी आहे कारण त्याचं काही काम आहे ज्याच्यासाठीच कंपनीने मुद्दाहून तिथे मॅन्युफॅक्चर करून दिलेलं आहे डिझाईन तसं आहे व्यवस्थित हँड टाईट करायचे ओव्हर टाईट करायचं नाही आहे ऍलन टी वापरा ऍलन की वापरू नका कारण तिथे ऍक्सेस तुम्हाला मिळणार नाही ऍल एन टीला व्यवस्थित तुम्हाला ऍक्सेस मिळेल जर तुमच्याकडे छोटा रॅचेट बॉक्स असेल तर तेही तुम्ही वापरू शकता परंतु एलन की वापरू नका हे बोल्ट्स आधी या कॅव्हिटीमध्ये पडले होते तिन्हीच्या तिन्ही आणि कप जो आहे तो साईडला होता नशिबाने ते बोल्ट्स वरती गेले नाहीत गियर बॉक्सला म्हणजे गियर्समध्ये नाही तर गियर्स जे आहे ते तुटले असते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आय होप तुम्ही जेव्हा इंजिन असेंब्ली करत असता त्यावेळेला ह्याची खबरदारी तुम्ही घेतली असेल किंवा घ्याल असं मी अपेक्षा करतो धन्यवाद मित्रांनो